आसाममध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय. ईशान्य भारतात भाजपची धडाकेबाज एंट्री. भाजपचं कमळ फुललं, काँग्रेसचं पानिपत. भाजपच्या कमळाची मुळे आता भारतभर पसरू लागली आहेत. आसाममध्ये सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं 126 आमदारांच्या विधानसभेत 2/3 बहुमत मिळवलंय. एक एक राज्य काबीज करत चाललेल्या भाजपनं आसामच्या निमित्तानं ईशान्य भारतातही जोरदार मुसंडी मारली आहे. We are all like sincerely grateful to the people of Assam. It is the people of Assam who have brought this particular census and have given an opportunity to BJP and allies partners to work for the overall growth of the state. जहाँ जहाँ कांग्रेस है वहाँ जनता कांग्रेस और कांग्रेस के साथ हाथ मिलाने वालों को नकार रही है. जो कांग्रेस मुक्त भारत की जो एक नारा हमने दिया था 2 साल पहले, उसको इस देश की जनता ने बहुत गंभीरता से स्वीकारा है और कांग्रेस को जनता आज भी स्वीकार करने के लिए तैयार नहीं है. दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपनं आसामसाठी वेगळी व्यूहरचना आखली. मुख्यमंत्री पदासाठी सर्बानंद सोनोवालांच्या नावाची घोषणा. आसाम गण परिषदेसोबत युतीचा निर्णय. आणि सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधातील लाट, यामुळे भाजपचा विजय झाला. गेली 15 वर्ष मुख्यमंत्री पदावर असलेल्या तरुण गोगोईंच्या काँग्रेसला मतदारांनी यावेळी साफ आडवं केलं. इंडिव्हिज्युअली आय लॉस्ट, बट हार्डलियर ऑल्सो इंडिव्हिज्युअली ऑल्सो आय लॉस्ट, बट इज अ पार्ट ऑफ अ पॉलिटिकल सिस्टम, देयर इज अ डेमोक्रेसी. पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही भाजपनं चंचू प्रवेश केला आहे. आज मितीला देशातल्या 9 राज्यात भाजपची सत्ता असून आणखी 4 राज्यांमध्ये भाजप सत्तेत सहभागी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हळूहळू का होईना भगवा होत चाललाय, हेच आसामच्या निकालानं स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.